नमस्कार, प्राइम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रांत तुमकां सगळ्यांक राजेशीचो मयमोगाचो येवकार. सुरवेक पळयाच्यो मुखेल खबरो. फेरीबोट तिकेटांक विरोध, कारणा भायर फुलावेल्यान वचपाक सुद्दां पेट्रोल लागता हे लोकांनी समजून घेवचे, मंत्री सुभाष फळदेसाय. सत्तरी तारीख चार धरणा येतली, फुडल्या 15 दिसां भितर निविदा काडटले, मंत्री शिरोडकरान दिली माहिती. काणकोणा भगवती पठारा लागी 10 लाख स्क्वेअर मीटर जमनीर फिल्म सिटी जाता, मंत्री सुभाष फळदेसाय. आता खबर विस्तारान. फेरीबोटीचे सरकार 45 ते 50 कोटी मोडटा आनी 70 लाख जोडटा. थोडी भोव येणावळ मेळची म्हणून दुचाकीकूट तिकेट लागू करपाचो सरकाराचो विचार आसा. कांय लोक विरोध करता, मात पास सिस्टम करून लोकांक थाकाय दिल्या म्हणून मंत्री सुभाष फळदेसाय उलयले. पुलावेल्यान येतले सुद्दां जाल्यार पेट्रोलाक पयशे मोडचेच पडटा. हॉटेलांत भाजी घातले जाल्यार सहजूच 150 ते 200 वता, आनी पास काडूंक 150 रुपया सुद्दां ना असो दुचाकीवालो ना म्हणून न्हय येरादारी मंत्री उलयले. रिझन इतकेच आसा की आमकां सद्याक जो रेवेन्यू आसा, आमचे कॉस्ट ऑफ ऑपरेशन्स आसात ती वर्साक 45 crores to 50 crores, एंड वॉट रेवेन्यू जनरेट एज ऑफ टुडे विथ द प्रेजंट सिस्टम इज जस्ट 70 लॅक्स पर इयर. आमी सरकार 45 कोटी मोडटा आनीक 70 लाख जोडटा. सो इट इज सी इट इज जस्ट अ मियग. आनी आमकां दिसलें की हातून भितर आमकां नवीन कितें करतलो जर जाय जाल्यार आमच्या फायनान्सान एक समज गेली फायल जाल्यार ऑलवेज आमचो तो एक रेशो आसता. सदांच फायनान्साची एक क्वेरी आसता, हाव मच रेवेन्यू दॅट यू हॅव जनरेटेड, अँड मोस्ट ऑफ अवर प्रपोजल्स आर लाईंग आयडल बिकॉज वी कॅनॉट जस्टिफाय सो हाय का कॉस्ट. बिकॉज आमी जे फेरीचे तुमी हें पळयले जर जायत जाल्यार 1992 सावन फेरीचे हायक म्हणटो जालो ना. सेकेंडली आमचे फेरी बोट बोटीचेर वचपी 4 व्हिलर आसा, ताका आमी 600 रुपीज पर मंथ पास दवरला. आतां म्हाका सांगात, 4 4 व्हिलर जो घेवन वता ताका अदरवायज, आतां तुमी एक रुटाचेर पळयलें खंय आमचे चोडण जावं हांगा बंदर आसा, त्या रुटावेल्यान तांकां खंय वचपाक पडटा 30 किलोमिटर वचचें पडटा. कळ्ळें न्ही, हें हांगच्यान सेव जाता. हें सेव जाता आसतना जर ताका 10 रुपया भरपाक पडले 6 लिटरांचे, म्हणजे तुका 3 लिटरांचे पयशे कितले जाता, 300 रुपया. हांगा जर 10 रुपया भरपा पडले जर जायत जाल्यार कितें प्रॉब्लम आसा. आतां म्हणटले तुमी 40 रुपया केल्ले आसा, 10 रुपया न्ही, 40 रुपया भरपाक कोणाक कोणी सिंगल टायम म्हजे सारको केन्नाय वता तो. यूज डेली उठून जे कॉम्प्युटर्स आसात पास आसा जर जायत जाल्यार ताका 10 रुपया पय पडटात ट्रिपीक. 10 रुपया म्हणजे ताणें जर दिसाक 2-3 फावटीसून मारले जर जाय जाल्यार ते 5 रुपया पडपाक शकता. म्हाका दिसना की 4 व्हिलर आसा ताका म्हयन्याक 600 रुपया भरपाक कितें प्रॉब्लम आसा. 2 व्हिलर आसा ताका 150 रुपया भरपाक, म्हणजे पावटीक ताका 5 रुपया भरपाक कितें प्रॉब्लम आसा. आमी 1 लिटराचे पयशे 1 महिन्याक जर आमच्यानी हें करपाक जायना, दीस इज रेडिकुलस. पूल तयार करतकच गाडयां पेट्रोल नासतनाच पावतलें आसा. म्हाका एक सांगात, तुमी पूल पसून केलो जर जायत जाल्यार तुमकां 10 रुपयांचें पेट्रोल लागचें ना. मोटरसायकलवाल्याक 5 रुपयांचें पेट्रोल लागचें ना. पूल जालो समज, म्हाका एक प्रश्न करात, मोडचे पयशे मोडचे पडटात पूण कितले? एका म्हयन्याक 150 रुपया करपाक मेळना. च्या एक भाजी पाव खाली जर जायत 150 रुपया वतात, आनी म्हयन्या खातीर 2 व्हिलरा कडेन 150 रुपया जायना असो मनीस आसा 2 व्हिलर ओनर. पूल पसून केले जर जायत ताज्यानी 4 पटीन तुमकां डिझलाक लागतलेच. म्हणटा प्रत्येक रुटाचेर आमी घाल्ले आसात, ताजे रुटाच्या डिस्टन्सा प्रमाणे आमी घाल्ले आसात. ते बर्डन हो न्ही, तुमी मनाचेर बर्डन घेवन बसल्यात. 600 रुपीज म्हाका एक सांगा पळयात, जेन्ना 5 रुपया 1995 10 रुपये हाजीर आशिल्ले. 1995 तूं पळयले जर जाय जाल्यार कदंबाची तिकेट कितली आशिल्ली? 1995 जी कदंबाची 2 रुपये तिकेट आशिल्ली ती आयज 30 रुपये जाल्ली आसा. कोणी केन्नाय कंप्लेन केल्या? 2 रुपया वेल्यान 30 रुपया आतां पावली. आमी पळयतात की 1995 10 रुपये आशिल्ले ते 10 रुपये दवरले आसात फक्त पास एका बरोबर भरपाक, ताका फॅसिलिटेट जावपा खातीर. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार राजू वेंकटेश पणजी.
तीन नवी धरणा संबंधात मातेची चाचणी सुरू झाल्या. 70 तारीख 4 धरणा येतली आणि फुडल्या 15 दिसां भितर निविदा काडटले म्हणून WRD मंत्री सुभाष शिरोडकर उलयले. तिळारी कालवो दुरुस्तीचें काम गोंया वटेन सुरू जालां. महाराष्ट्रा वटेन तें काम बेगीनूच सुरू जावं येता. दुरुस्ती कामाक लागून उदकाचो उणाव कसोच जावचो ना. भरपूर प्रमाणांत उदक उपलब्ध आसा अशें मंत्री सुभाष शिरोडकर मुखार उलयले. कॅनल जे आसा पळय, ती कॅनलाची दुरुस्ती आमच्या वटेच्यान आमचें काही करपाक आशिल्लें तें सगळें जाल्लें आसा. आनी तांच्या वटेच्यान जें आसा पळय न्ही, तें आजून तयारी जावं ना. तें आतां फाल्यां सोमार मुखारा कळटलें आमकां. आनी ती तयारी जाली जाल्यार तर मागीर एखादी बंद करपा आसा म्हणून विचारता. पूण उदक न्ही स्कॅर्सिटी जावं शकता मागीर गोंयांत? ना ना, तें उदक आसा भरपूर. ऑल्टरनेट हें करता, उदकाचें कांय प्रॉब्लम ना. रॉ वॉटर जें आसा पळय न्ही, तें भरपूर प्रमाणांत आसा. आमच्यान सप्लाय करपा जाता. आनी आनी नवे डॅम बांदपाचे तें चलता. ताजी इन्वॅस्टिगेशन, सॉयल इन्वॅस्टिगेशन किंवा बाकीचे डिटेल्स जे आसा पळय, सर्वे बी करपाचें काम चालू आसा. पूण ते खंय येतले? एक आसा ते काजुमळ गारबांदोड्या, दुसरो आसा कातोळी गारबांदोड्या, आनी तिसरो आसा माणके गवळ शरण. तीन सद्याक. आनी त्या बाजून चार आसा, ताजे टेंडर आसा येवपाचे आसा. टेंडर म्हटल्यार फॉर इन्वॅस्टिगेशन पर्पज. चार डॅम जे आसा पळय न्ही, ते चड करून 70 आसा. ताजे टेंडर मुखार एक 15 येवपाचे आसा. प्रायमा खातीर रिपोर्टर तुकाराम मराठे, पणजी. फिल्म सिटी काणकोणा व्हरपाचो प्रस्ताव काणकोण कमुदादीन सरकारा कडेन मांडला. भगोदी पठारार 10 लाख स्क्वेअर मिटर सुवातीची तरतूद केल्या. आतां मेरेन ह्या संबंदांतलो सरकारा कडेन एकूच प्रस्ताव आयला. फिल्म सिटी आयल्यार गोंयभरच्या बऱ्याचशा लोकांक रोजगार मेळटलो अशें मंत्री सुभाष फळदेसाय म्हणटा. तशेंच गोंय ही कलाकारांची खाण आनी जे आमचे कलाकार फाटी उरल्यात तांकां आनी तांच्या कलेक वाव मेळटलो म्हणून ते मुखार उलयले. जायतीं प्रपोजलां मागिल्लीं, आतां एक प्रपोजल आयिल्लें आसा तें म्हणजे काणकोण. आनीक काणकोणचे लोक उत्सूक आसात. ह्या फिल्म सिटींतल्यान म्हाका तरी दिसता सुरवातीच्या 5 वर्सांक 5,000 तरी एम्प्लॉयमेंट जनरेट जातलो. इट इज नॉट ओन्ली एम्प्लॉयमेंट, ताजे बरोबर आमचे इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट आसा. ताजे नंतर ट्युरिजम आसा, ताजे नंतर अनेक गोश्टी ताका लागून येतात. आनी एक बरो कल्चर, फिल्म कल्चर डॅवलप जाता. गोंयचे गोंयान भितर जे कलाकार जाल्ले तांकां स्कोप मेळनाशिल्लो, तांच्या बुद्धीक, तांच्या म्हणजे तांचे भितर आशिल्ल्या टॅलंटाक हांगा वाव मेळनाशिल्लो. खंय तरी शेणटाले थोडे, थोडे खंय पावल्यात ते खूब वयर पावल्यात, थोडे अज्रामर जाल्ले आसात. सो गोंयच्या भुमीन ही कलाकारांची भुमी आसा आनी ह्या भुमींतल्या कलाकारांक न्याय मेळपाक जाय. हांगा आमचे बाकीचे जे खुबशे आमी पळयतात, एखादे वेळ सादो सीन क्रिएट करतलो जर जायत, आमचे कडेन तें टॅलंट आसा. आमचे कडेन जे कल्चरल इव्हेंट्स जाता पळय न्ही, जे कल्चरल इव्हेंट्स आनी खंयच पळोवपाक मेळना. आमचे ट्रॅडिशनल लोकोत्सव जावं बाकीच्यो गजाली आसा. म्हणजे मेन इम्पॉर्टंट गोवन आर्टिस्ट जे आसा ते क्रिएटीव आर्टिस्ट आसात. फक्त वर्सांतल्यान 15 दीस राबता पळय न्ही, तांकां वर्सांतल्या 365 दीस आमी जेन्ना फिल्म सिटी जातली तांचे क्रिएटिविटी वाव मेळटलो आनी मोठे कलाकार जातले. सो हे सगळे ओवरऑल बेनिफीट आमकां घेवन आमी मुखार वतात. त्या खातीर चडांत बेगोबेग ही फिल्म सिटी जावची अशी सगळ्यांची इच्छा आसा. ट्रायबल चीफ मिनिस्टर जावं ESG म्हणून आसा पळय न्ही, तो ESG करतले. कितें करतले? हो प्रोजेक्ट आसा तो एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा तांचे मार्फत मुखार वतलो. इनिशियल जे तयारी करपाक जाय आशिल्ली ती हांवें केल्ली. टोटल कितली लँड अशी आसा ती? आतां आनी हजारो साल तो पठार तसोच आसा. अशा पठाराचेर जर फिल्म सिटी आयली आनी तातूंतल्यान जर खूब मोठ्या प्रमाणान रोजगार उपलब्ध जालो, खुबशे कलाकारांक वाव मेळ्ळो जाल्यार खूब बरें जाता. प्रायमा खातीर रिपोर्टर तुकाराम मराठे, पणजी. आतां एक वेवसायीक विसाव. विसवा उपरांत तुमकां येवकार पळय फुडल्यो खबरो. पेडणे तालुक्यात कुळमुणकाराचो विशय हो मुखेल आसा आनी ह्या संबंदांत आमी मुख्यमंत्र्याक निवेदन दिलां. पेडणेकारांचो विशय तडीक लागपा खातीर फास्ट ट्रॅक कोर्ट घालून एक मामलेदार खासा करून ह्योच कोसी प्राधान्यान निकालात काडपा खातीर बसोवचो अशी आमची मागणी आसा. मात ह्या संबंदांत लोकां भितर जागृताय करप म्हत्वाचें आनी ते खातीर मांद्रेचे आमदार जी तारोलकार आनी मेगा जागृताय मोहीम घडोवन हाडपाची येवजण आंखल्या. पेडणेच्या सामान्य लोकांक मजत करपा खातीर उदरगत संस्थे मार्फत वकील आसतले अशें आमदार जी तारोलकार हांणी सांगलें. सगळ्यांत पयलीं म्हणजे कुळमुणकाराचो इशू आहा, ह्यो मेजर इशू आहा. आनी तेका लागून आमी आवाज उठयलो आनी प्रेस कॉन्फरन्सूय घेतले. त्याच्या उपरांत आमी निवेदनूय आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टराक दिल्या आनी तेंच्यांनी पॉझिटिव्ह रिप्लाय, म्हणजे पॉझिटिव्हनस दाखयला ह्या विशया बद्दल. आनी आमचो इतलो डिमांड आहा की फास्ट ट्रॅक कोर्ट बसोवपाचो हांगासर पेडण्यान आनी एक पर्टिक्युलर एक मामलेदार त्या ह्या केसी खातीर बसोवपाचो. सो तेंचे बी हेचेर डेफिनेटली हे विशय फुडें व्हरया म्हणून एश्युरंस दिला.
पण त्याच्या उपरांत आता कशा अवेअरनेस करा व्हेरी इम्पॉर्टंट आणि खूपशा लोकांक खबर ना जे स्पेशली मुणकास आहात की त्यांची घरं आहात ती घरा नावार आहात पण घराची जमीन कोणती आहात ती नावार ना टेनन्सी आहात टेनन्स थोड्यांक खबर ना कसं प्रोसिजर करा काही लोकांक त्यांच्या परिस्थितीक लागून किंवा आणि इतर गोष्टी खातीर त्यांना कसे म्हणजे कोर्टात वचप प्रोसेस कसं करा फीज बारीक करा ह्यो विषय मेजर आहात त्याका लागून आज आम्ही आमचे लॉयर्स आहात एम्पॅनल लॉयर्स जे उदरगत संस्थे अंडर असतले ते हांगासर आज आम्ही डिस्कस केले पुढे कसे वचपाचे किती किती रिक्वायरमेंट असतले लीगल पार्ट ते सांगतले लॉयर्स आहात जे आमका गाईड करतले आमच्या लोकांक गाईड करतले आणि किती किती रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्साची जाय पडटली आणि पुढे कसे वचप सो आम्ही प्लॅन असं केला की प्रत्येक गावात आम्ही अवेअरनेस केल्या उपरांत एक डेट फिक्स करतले जे आम्ही तो कॅम्प एक लीगल कॅम्प को एक दवरला आणि लॉयर्स त्यांचे असिस्टंट्स येतले सगळ्या लॉयर्सांचे आमचे स्टाफ ॲडिशनल असतले थंय बसपाक आणि तो एक कॅम्प हो अख्ख्या मतदारसंघाचो असतो आणि थंयच्यान सगळ्यांक जे आम्ही गावागावांनी वयता ते एक लिस्ट तयार करतले आणि त्यांना एकाच दिसा कॉल आउट करतले सो तीन भाषेन वयतले आम्ही पुढे मुणकारांचे केसीस टेनंटांचे केसीस आणि रेग्युलरायज करपाचे ते केसीस सो तीन भाषेचे हे केसीस आम्ही पुढे वळतले सगळे डॉक्युमेंट्स घेतल्या उपरांत जो मामलेदार बसतो हांगासर पेडणे आहात त्याचे कडे आम्ही सगळे एकदाच आम्ही फायल करपाचो आमचा हेतू असतो टेक्निकल इश्यू असा खूपशे गाव देहातान हो विषय अवेअरनेस झाली नसता आणि अवेअरनेस नसल्या कारणान फायलिंग करप किती त्यांना राईट्स असा ते खबर नसता सो बेसिकली दीस एम्पॅनल्ड टीम ऑफ लॉयर्स वील हेल्प देम त्यांना किती गायडन्स जाय वील बी ऑल्सो प्रोवायडेड आमदाराच्या वतीन त्यांना जे डॉक्युमेंट्स मेळपाक जाय खंयच्यान डॉक्युमेंट्स प्रोक्युअर करपाक जाय कसले डॉक्युमेंट्स जाय दीस वील बी स्ट्रीमलाइन्ड ब्युरो रिपोर्ट प्राइम शिरोडेचे मळगाळ तळे व्हेटलँड म्हणून जाहीर करपाचो सरकाराचो विचार चालला थळव्या पंचायतीन या संबंधात लोकांक सुचवण्यो आणि कोणाक जर हरकत असा जाल्यार ताणी ते 25 नोव्हेंबर मेरेन पंचायतीक सांगचे असे थळावे पंच सदस्य तसेच उपसरपंच सुनील नायक हांणी म्हळां आमच्या येताळ्याक लागून आमच्या सरभोवतणच्या लोकांक उदकाची समस्या जायना येताळ्याक लागून गांवच्या उदकाक गिमभर उदक उरता म्हणून ते मुखार उलयले आज आम्ही तळ्याचो वते आहा हे माझे भुरगेपणातल्यान त्याचे आमचे जे आजे पणजे कोण आहा ते टायमार तळे नाव किती तळ्याचे तळ्याचे नाव आमच्याले पगडतळे मैगाळ मैगाळ मैगाळे पडटा पगडतळे आणि आमची भुरगेपणात हे तळ्याचे काम चालू केले आम्ही त्यांना सामके ल्हान आम्ही येताले हांगा पळोवपाक मागीर आम्ही हांगा व्हड जाले ल्हाना व्हड जाले हे तळे सरबंदान आमकां सगळें खबर आसा हांगा तळे बाबा कशें आयले आमी न्हांवपा सुद्दां ह्या तळ्या येताले जे आमगेले पक्षी बी हांगा उदक पिवपा येता जे आमचे रानटी जनावरां आहात तेय ह्या तळ्यांतले भरपूर फायदो घेता लाभ घेता तेंकाय मदत जाता उदक पिवपाक लागून आणि तसेच आमचे हांगा जो तरोळेचो गांव आसा तितून 6-7 कुळागरां आहात तेजे ते हेच उदक यूज करून तेंगेले जे कुळागर कितें आहा ते सांबाळून घेता आणि तरोळे गांव म्हणून आमचो मोठो जवळ जवळ वार्ड आमगेलो 21-22 दोन वार्ड लागता तितून मतदान आमचे 1500 वयर आसा आणि जे आमचे मैंगाळ जे तरोळे अपटू आहा ते हे उदकाचेरच आमी अवलंबून म्हणलां जे ज्यो आमच्यो बांय आसा पळय न्ही ते हे तळ्या वयल्यानूच अवलंबून उरता जेन्ना हे तळ्याचें उदक आमचें मातशें देंवता म्हणल्यार जेन्ना मागीर देंवता म्हणल्यार माया म्हयनो बी येता तेन्ना मातशें उदक बांयचें कमी येता तेन्ना मातसो प्रॉब्लम म्हणल्यार व्हडलोसो आमकां उदकाक लागून तरोळे गांवां जर प्रॉब्लम कांय जायना कारण हे तळे आसलें कारण तशें आमगेलें तरवळेक आहा तरवळे तळ्या ते आतां आजून बांदून ना ते आतां हे दिसांनी विचारून तेंकां बांदून आमी घेतले तेजेरय भरपूर फॅमिली डिपेंड आसा म्हणल्यार थंय जे तरवळे गांव जो बूथ नंबर 21 आहा तितूनय बांयो आसा भरपूर घरांनी आणि दुसरे म्हणजे त्यांना कुळागरां ते त्या तळ्याचे डिपेंड आहा हेच उदक आमगेले सगळे तळ्यांक वयता आणि थंय ते मागीर आमी आडोवन दवरता म्हणटरी हे तळे आमकां भरपूर गरजेचे आणि हे आमचे जे तळे आसा मैंगाळ म्हणटा ते वेटलँड म्हणून डिक्लेर जाल्ले आहा आतां कित्याक लागून सांगता जे कोणाले ऑब्जेक्शन जे आहा न्ही ते 25 नोव्हेंबर म्हणसर पंचायतीन येवन सांगपाचे आणि कोणाकच क्वेरीज आसतले इवन हांव पंच मेंबर इवन म्हाका सांगला कोता येता वेटलँड बाबा म्हणला कितें कित्याक लागून आनी कितें जातलें ते सुद्दां विचारला जाता प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडा वेवसाय विसाव विसवापर्यंत तुमकां येवकार पळय फुडल्यो खबरो
मराठा समाजात जायते राजकीय फुडारी असले तरी अजून शिक्षणात आणि आर्थिक क्षेत्रात मराठा समाज फाटी असा आणि त्यांना आरक्षणाची गरज असा. 2 महिन्यांनी सरकार अनुसूचित जाती मार्गदर्शक तत्वाप्रमाण सर्वेक्षण पुराय करतले आणि हो डेटा सुप्रीम कोर्टात सादर करतले. मराठा समाजाक आरक्षण दिवपाक सरकार तयार असा असे महाराष्ट्राचे आमदार दीपक केसरकार प्राईम टीव्हीकडे उलयले. खरोखर मागासलेलो आहे, कारण जरी राजकीय अनेक पुढारी हे मराठा समाजाचे झालेले असले तरी सर्वसामान्य आणि अनेक लोक आपण बघितलं की विदर्भ मराठवाड्याच्या काही भागामध्ये आत्महत्या होतात. हे शेतकरी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे असतात, मोठ्या प्रमाणात माथाडी म्हणून काम करण्यासाठी जे तरुण मुंबईमध्ये येतात ते सुद्धा त्याच्यामधले बरेचसे मराठा समाजाचे असतात. आणि त्याच्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आणि आर्थिक क्षेत्रामध्ये हा समाज मागासलेला आहे आणि त्याला आरक्षण दिलं पाहिजे अशी शासनाची ठाम भूमिका आहे. परंतु टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे. आतासुद्धा पुन्हा आरक्षण दिलं आणि ते समजा कोर्टामध्ये रद्द झालं तर पुन्हा एकदा फसवणूक केल्याची भावना ही मराठा समाजाच्या मनात येण्याची शक्यता असते. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रोसिजर गव्हर्नमेंट पूर्ण करत आहे आणि एक टिकणारं आरक्षण हे गव्हर्नमेंट मराठा समाजाला देणार आहे. आणि त्याच्याचबरोबर ज्यांच्याकडे कुंडींचे दाखले त्यांना लगेच ओबीसीचे दाखले मिळायला सुरुवात होणार आहे आणि ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. हे एक आश्वासन आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं होतं की आम्ही कमिटी नेमून जुने सगळे पुरावे काढू आणि त्याच्यामुळे पूर्वी 6 पुरावे ग्राह्य धरले होते त्याच्यामध्ये आणि 10 पुरावे हे या नवीन समितीने सुचवलेले आहेत, हे शासनाने ॲक्सेप्ट केलेले आहेत आणि त्याच्यामुळे मराठवाड्यातल्या तरुणांना कुंडी दाखले मिळण्याचा मार्गसुद्धा आता मोकळा झालेला. अर्थात ज्यांच्याकडे पुरावे आहेत किंवा ज्यांच्या पूर्वजांची कुंडी अशी नोंद आहे त्याचं संपूर्ण 1.5 कोटी कागदपत्रांची पूर्तता करून त्याच्यामध्ये जरी 14,000 फॅमिलीज असल्या तरी त्या 60 वर्षापूर्वीच्या किंवा 70 वर्षापूर्वीच्या त्या फॅमिलीज आहेत. आज त्यांची जी कुटुंब विस्तारलेली आहे ती गृहित धरता किमान 1 लाखाच्या वर ही संख्या जाईल आणि 1 लाखाच्या वर कुटुंबांची संख्या जाईल आणि त्याच्यामुळे बेनिफिशियरची संख्या त्याच्यापेक्षा जास्त जाईल. हे लक्षात घेता पहिला जो एक दिलासा मिळायचा असतो तो लगेच 1 महिन्याभरामध्ये मिळू शकेल आणि 2 महिन्यामध्ये हे सगळा सर्वे पूर्ण करून आमचं ज्यावेळेला अर्थात हे सर्वे पूर्ण झाल्यानंतर शासनाची जबाबदारी पूर्ण होईल आणि क्युरेटिव्ह पिटिशन ऐकल्यानंतर हे पुरावे आपल्याला सादर करण्याची संधी मिळेल. या संदर्भात आम्ही एजींचं सुद्धा मत घेतलेलं आहे आणि सब्जेक्ट टू सुप्रीम कोर्ट डिसिजन आम्हाला हे सर्वेक्षण करायचे अधिकार आहेत शासनाला आणि त्याच्यामुळे तसे ते शासन सर्वेक्षण करेल. जे आवश्यक पुरावे होते पाहिजे होते ते सगळे पुरावे गोळा करेल आणि सुप्रीम कोर्टासमोर क्युरेटिव्ह पिटिशन सादर करेल. प्राईमा खातीर रिपोर्टर तुकाराम मराठे पणजी. म्हार्दोळाच्यो जायो सामक्यो फामाद. सुमार 60 कुटुंबां जायांच्या वेवसायांत आसा, मात फाटल्या कांय वर्सां सावन जायांच्या बागायतीचेर संकट आयलां म्हूण आरजी मुखेली मनोज परब तशेंच हेर आरजीच्या फुडाऱ्यांनी शेतकारां सयत मंत्र्यांची भेट घेवन निवेदन दिलें. शेतकी धोरण तशेंच शेता विशींच्या वेगवेगळ्या विशयांचेर भासाभास केली. तेंचें म्हणणें कितें आसा, तितूंत आमी जायो बराबर इतर झाडां लायताले आनी ती कोळकायतेन येता कोळकायतेन येता म्हणटा म्हणटा तेका लागून ते तेजेरूय डिस्कशन जालें. आमी कितें डिस्कशन जालें तें तेंकां खबर आसा, आमी कितें कितें डिस्कशन केलें तें. बाकीचे शेतांचे मान बीन आसा ते बाकी खंय ते शेतां बी जी आसा ती पाडून उरची न्हू म्हणून तेजेर आमची परिस्थिती शेतकऱ्यांक ती दवरची लागची. आनी आमचे आग्रेचे पॉलिसींग पासून ते आमी हाडपाक पळयता सगळे आमी सगळे कडेन पंचायतीन लॅटर केल्लें आसा कितें सजेशन कितें आसा तें दिवचें म्हण तेणी आनी त्या प्रमाणे आमची त्या प्रमाणे आग्रेची पॉलिसी आमी करपाचे प्रयत्न करतात आनी सगळ्यांचे जे विचारवंत आसा तेंचे आमी तेंकां सांगतात तेंकां तेंचे एडवायस घेतात आनी त्या प्रमाणे आमी सुरू करपाचें. म्हणजे ही आग्रेची पॉलिसी फस्ट टायम गोंयांत ती आमी करपाक घेतल्या आनी ती आमी आमकां दिसता की आमच्या भुरग्यांनी आज ते शेती जितून त्यो भाग घेवचो कितें फातरले तेणी वयचे सगळे कुळागरांनी जो आनी कितें आसा पळय सगळे आनी आमकां हें दिसता की आतां भुरगे जे शिकिल्ले भुरगे आसा कोण BSc जाल्या कोण MSc जाल्या कोण MA जाल्या आनी हे भुरगे आतां भाग घेता. सरा कडेन डिस्कस करपाक येयले की कितें करपाचें जे उपाय कितें आनी
ह्या उपायांसून आमी कितें तोडगो काडपाक शकता, तेंका कशें आमी हॅल्प करपाक शकता. सो आतां हेजेर खूब आमचें डिस्कशन जालें भरपूर. आतां तुमी वदळच्यान रावला दोन ऑलमोस्ट दोन वरां देड वर जालें डिस्कशन आमी करता. मागीर बाबुशा कडेन वचून कितें करपाक शकता, मागीर आमी टॅनन्सी एक्टान कितें दुरुस्ती करपाक शकता, एग्रीकल्चर टॅनन्सीन हें सगळें डिस्कशन जालें. सो आमकां मिनिस्टरा कडल्यान पॉजिटीव रिस्पॉन्स मेळ्ळो ह्या गजालीचेर. आनी त्या गजाल जशें आमकां सद्या आमी हांगा डिस्कस करून जें कितें डिसायड केलां, सोल्युशन काडलां, तेजेर आमी फुडें वयतले. मागीर मिनिस्टराच्या अंडर एग्रीकल्चर पॉलिसी जी आसा पळय, ही सद्या लोकांच्या मदीं वचून डिस्कस जाता. आमी जेन्ना बार्देसची मिटींग जाल्ली तेन्ना बार्देसान आमी हांवूय गेल्लो पर्सनली, आमचें सजेशन दिलां. सो आनीकूय थंय कितें कितें करपाक जाय नाल्यार आमकां कितें दिसता हें डिस्कशन जालें. मागीर तेंच्या सायडीनच्यान तेंच्यांनी कितें आसा. आतां फॉर एग्जाम्पल आमचे जे ट्रेडिशनल क्रॉप्स आसा, जे गांव नोन आसा, फॉर एग्जाम्पल कोला मिरची आसा, जाल्यार तो गांव कसो मिरचेनूच आमी स्वयंपूर्ण करतले. मागीर रायसाचेर जालें की जे रायस आसा आमचे उकडे तांदूळ आसा, ते आमी कशे सोसायटीच्या अंडर कशे हाडपाक शकता. म्हणजे तेच तांदूळ आयज भायर वयता आनी आमकां येता. सो तेच तांदूळ, आमचे तांदूळ आमकां कशे लोकां कडेन पावयतले, हेचेरूय मिनिस्टरा कडेन डिस्कशन जालें. सो ह्या भरपूरश्या गजालींचेर पॉझिटिव्ह डिस्कशन जालें. आनी मिनिस्टराचो जो रिस्पॉन्स आसलो, वी आर हॅपी वीथ दॅट. आनी कितेंय जर फुडें कितें आसतलें जाल्यार मिनिस्टरा कडेन आमी कॉन्टेक्ट करतले आनी तेंच्या कडल्यान कितें. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक, फोंडा. कळंगूट पुलिसांनी कळंगूट आनी बागा दर्यादेगेर भिकारी आनी बेघरां आड मोहीम राबयली. पुलिसांनी काढिल्ल्या मोहिमेत बायलां, भुरगीं तशेंच जाणट्यांक ताब्यात घेवन 1972 भीक मागप कायद्या खाला आरोपपत्र दाखल केलें. गोंयांत खासा करून दर्यादेगेवेल्या वाठारांनी भिकारांचो प्रस्न चालूच आसा. पर्यटकांकूय हो वायट अणभव. ही समस्या सोडोवपा खातीर पुलीस सक्रियपणान वावुरतात. ह्या वाठारांतली शांतीकाय तिगोवन दवरपा खातीर कळंगूट पुलीस अशीच मोहीम चालू दवरतले म्हूण कळंगूटचे PI परेश नायक उलयले. आयज आमी इन कॉलॅबोरेशन वीथ ट्युरिस्ट पुलीस, ट्युरिस्ट पुलिसाचो PI सचिन गावस, इन कॉलॅबोरेशन वीथ ट्युरिस्ट पुलीस, इन कॉलॅबोरेशन वीथ पंचायत, कळंगूट पंचायत, आमी ड्रायव कंडक्ट केलो. वेरीन सगळ्यांचे सगळ्यांनी पंचायतीन ट्युरिस्ट पुलिसांनी आनी आमचे पुलीस स्टेशन डिस्ट्रिक्ट पुलीस आनी थोडो स्टाफ मागयल्लो आमी. सो हे जे बॅगर्स ह्या भुरग्यांक घेवन बॅगींग करता, तेंकां आमी मेन टार्गेट केल्या. आनी ह्या भुरग्यांक आतां आमी अपना घरांत घालतले आनी हांकां आमी अरेस्ट करतले अंडर सेवन ऑफ जुविनायल जस्टीस एक्ट 2015. ह्या एक्टा प्रमाणे भुरग्यांक घेवन भीक मागप इज एन ऑफेन्स. सो हांगा जर खूब जाण भुरग्यांक घेवन आवटसायड स्टेटींतली येता आनी भुरग्यांक बी भीक मागपाक लायता. सो दीस इज अन एफर्ट ते भुरग्यांक आमी अपना घरांत घालतले फॉर केअर अँड प्रोटेक्शन. आनी जी कोण तेंकां भीक मागपाक लायता तेंकां आमी अरेस्ट करून ज्युडिशियल कस्टडींत घालतले. सद्या आमी अरावंड 20 जाणांक धरल्या मिक्स. आय हॅव टू जस्ट तुमी पयलें आसतले ते बस भरलेली आमची, तेंची नांवां बीन घेवन तुमकां मागीर हांव हें दिता. बट अराउंड 20-25 पिपल देर आर टोटल. 4 फॅमिली ती 4 फॅमिलींतल्या लोकांक धरला आमी. आनी आतां तेंचेर लिगल एक्शन कितें आसा तें घेतली जातली. तेंचे की खंयच्या स्टेटींतले? महाराष्ट्रा उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट थंयसरली लोकां ती येयल्ली. आनी ती कामूच रातचे भुरग्यांक घेवन भीक मागता, भुरग्यांक यूज करता एज पयशे दिवपाक. दे यूज देर चिल्ड्रन आनी ते तेंच्या दिसाचेर ती करता. सो ऑर्डर सकाळी मेरेन चालू दवरलो, तो सांज मेरेन चालू उरतलो? सांज मेरेन चालू दवरपाक मेळना आमकां, कित्याक आमकां बायलां आनी भुरग्यांक सांजचे पुलीस स्टेशनार हाडपाक मेळना एज पर सुप्रीम कोर्ट गायडलायन्स. सो हो ड्रायव आमी सकाळी केला. सर लास्ट टायम हे जे तेंकां हाडलेले आनी तेंकां कितें केल्लें? लास्ट टायम तेन्ना बॅगस धरले तेंकां सेम केल्ले आमी, अपना घरांत घातलेले आनी तेंकां अरेस्ट केल्ले. सो दीस ड्रायव आमी आतां हे पिरियोडिकली एवरी फोर्टनायट ऑर 15 डेज हो ड्रायव चालू दवरतले. आनी अशें वी ट्राय टू कर्ब द मॅन बिकॉज आतां ट्युरिस्ट सिजन स्टार्ट जावपाचो आसा आनी ऑलमोस्ट जालो ट्युरिस्ट सिजन स्टार्ट. आनी हे बॅगर्साचे खूब कंप्लेनी येवपाक लागलेले आमकां. सगळे फोटो मारून मारून धाडटाले आमकां की बॅगर्स अशे आसा तशे भुरग्यांक. आनी मेन थींग बॅगर्स भुरग्यांक घेवन भीक मागता, दॅट इज इंटॉलरेबल. ते करपाक दिवचो ना. ब्युरो रिपोर्ट प्रायम. वेलसा वाले रस्त्याची सामकीच अवतिकाय जाल्ली.
कुठ्ठाळेची जिल्हा पंचायत सदस्य मेसिया नवाज आणि जिल्हा पंचायत फंड्यातल्या या रस्त्याच्या हॉटमिक्सिंगाच्या कामाची सुरुवात केल्या. या रस्त्याक लागून जायत्या लोकांक त्रास जाताले आणि कोणूच या रस्त्याकडे पळनाशिल्लो. फाटली कितलीशीच वर्सां हो रस्तो असोच आशिल्लो आणि रस्तो दुरुस्त जावचो अशी मागणी लोकांची आशिल्ली म्हणून जिल्हा पंचायत सदस्य मेसिया नवाज उलयली. हेर पंच सदस्य आणि ग्रामस्थ हजर आशिले. बेल्ल्यान हो रोड आमी घेतलेलो आसा. जायतीं वर्सां जालीं तो रोड सारको पाड जाल्लो आसा. चोलोंक सुद्दां मेळना लोकांक. आनी आमच्या 5 मेंबरान म्हाका रिक्वेस्ट केलें की हो रोड मातशें घेवचो म्हणून. सो हांवें तो झेडपीचेर तो घेतलो आसा. 8 लाखाचो तेजो एस्टिमेट आसा. आनी हो रोड सारको पिड्ड्यार जाल्लो आसा. हांव आतां भितर सरून येता तेन्ना रोड सारको बरो आसा. पूण भितर घरा कडेन वचपाक लोकांक जायतो त्रास जाता ह्या रोडाक लागून. लोकांक सारकें चोलोंक पासून मेळनासलें. आयज हो रोड झेडपी लेवलाचेर करून हांव आमच्या बारीक लोकांक हें दिवपाक सोदता. तांकां जायतो हॅल्प जातलो हे रोडाचेर हें केलो रोड केलो जाल्यार. आनी आमी जाता तितलीं लोकांक घरान घरान वचून म्हणटे भशेन भितरल्या भितर वचून आमी हे रोड करून लोकांची कितें प्रॉब्लम्स आसा ती सॉल्व करूंक सोदता. जायतो लोकांक त्रास जाता रस्त्याक लागून. आनी जायते लोक रस्ते आसाय भितर भितर रस्ते आसाय आनी ते कोणूच करूंक रेडी जायना. भायल्यान सगळे रस्ते जाता पूण भितरल्यान आमच्या घरा घरांनी वचपाक लोकांक प्रॉब्लम जाता आनी तें सॉल्व करपाक आयज हांवें रोड हो घेतलो. आमच्या इंटरनल रोड हांव काली MLA को उलयला. सो इंटरनल रोड थोडे NOC दी न्हय. सो वी हॅव टू गो फॉर एक्विजिशन. सो एक्विजिशन तरी जायना. सो आमचे इंटरनल रोड जावपाचे न्हय. सो हें काम करून घेवपाक काल आमची एक मिटींग जाला MLA बराबर हिंगा तेगे ऑफिसांत विनीनगर. आनी ताका हांवें ताका सांगिल्लो आमी तुका सर्वे दिताय. आनी हांवें आमच्या पंचांकूय सांगिल्लो पंचायतान तुमी एक रेजोल्युशन घे हांव तुमकां आखे सर्वे नंबर दिता वेर द रोड्स आर पेंडींग. आतां फॉर एग्जाम्पल काणट्या थोडो केला खंय NOC मेळ्ळे थंय केल्या. सो तेमचो तांकां आमच्यान कांय म्हणपाक जायना बिकॉज देर इज नो NOC. सो गोवमेंटा पयलीं गेल्यार गोवमेंट म्हणटा NOC हाड आमी लोकडेक कोताय. सो ZP तेंच म्हणटा. सो आतां NOC मेळ्ळा ते पासत हांवें सांगलां तांकां आमी एक्वायर करया. मागीर भाकरान तर दिसता बाबा एक्वायर केलो जाल्यार 4 मिटर मोर देन 4 मिटर जाय 6 मिटर. सो भाकर म्हटल्यार मागीर आपल्याक चड वयता. सो बिफोर दॅट आमी तांकां सांगताय बाबा तुमचे 4 मिटर दियाय. सो काबार करया लोकांचे इश्यूज काबार करया. सो आनी एक पार्टी सगळे लोकांक आमचे बराबर एकवटान रावले सदांच. आनी हे करतालीं कॉन्स्टिट्युएंसी हांव सदां म्हणटा डबल इंजीन. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को. आयच्यो खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट नजर मारूया आयच्या मुखेल खबरांचेर. फेरीबोट तिकेटांक विरोध. कारणा भायर फुला वेल्यान वचपाक सुद्दां पेत्रोल लागता हे लोकांनी समजून घेवचे मंत्री सुभाष फळदेसाय. सत्तरी तारीख 4 धरणां येतली फुडल्या 15 दिसां भितर निविदा काडटले मंत्री शिरोडकरान दिली माहिती. काणकोणा भगवती पठारा लागी 10 लाख स्क्वेअर मीटर जमनीर फिल्म सिटी जाता मंत्री सुभाष फळदेसाय. इतल्यान हेच्यो खबरो हांगाच सोंपतात. तुमचे प्रतिक्रिया आणि सुचवणी आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा व्हॉट्सअप करात 9037-9092-44 क्रमांकाचेर. तशेंच आमकां फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट ट्विटर फेसबूक इंस्टाग्राम आणि जिओ टीव्हीचेर. पळयत रात प्रायम.